अफसाना सरफराज अहमद पटेल यांना 3,000 रुपये पोटगी देण्याचा सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने स्थगित केले असून संबंधित पीडित महिलेला दरमहा 10,000 रुपये पोटगी देण्याचे आदेश देण्यात आले. कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत पीडिता महिला अफसाना सरफराज अहमद पटेल हिने सोलापुरातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात अर्ज केला होता. त्यावरील सुनावणीत न्यायालयाने 5,000 रुपये पोटगी देण्याचे अंतरिम आदेश पारित केले आहेत. या आदेशाला पीडित महिलेचे पती सरफराज अहमद मेहनुद्दीन पटेल यांनी सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायालयात अपील दाखल केला होता. त्यावरील सुनावणीत जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 5,000 रुपये अंतरिम पोटगी देण्याचा आदेश रद्द करून दरमहा 3,000 रुपये देण्याचं आदेशित केलं होतं. या आदेशाविरुद्ध पीडित महिलेनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी पीडित महिलेचे पती हे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या एका शाळेत उपशिक्षक या पदावर कार्यरत असल्याची बाब ऍडव्होकेट मुल्ला यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देत पीडितेला जास्तीत जास्त रक्कम पोटगी म्हणून देण्याचा युक्तिवाद केला होता. पीडितेस वाढीव पोटगी मंजूर झाली असून प्रति महिना 10,000 रुपये पोटगी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.